आमच्यावर बऱ्याच टीका करतायत, राऊत पासून सगळे टीका करतायत, काय काय आमच्या राजांच्या बाबतीमध्ये बोलतायत त्याच्यात मी खोलावर जाणार नाही, पण संजय राऊतांना आमचं एवढंच आव्हान आहे, नुसतं एकनाथ शिंदेनी नुसतं असं दाढीवर हात दिला असताना तर खासदार नाही झाला असता, आडवा पडला असता, आडवा 41 मतं पडले ना ते असे केल्यामुळे पडले, नाही तर ते आडवं झालं असतं. आम्ही कोणा धर्माकडे वाकड्या नजरेनं बघत नाही, पण कोणी बघत असेल तर आम्ही गांधीजी नाही आहे, या गालावर मारली म्हणून त्या गालावर मारा. त्यामुळे आम्ही मुस्लिम बांधवाचा जो चांगला आमच्या बरोबर असेल, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, हे ओवेसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितलं होते आपल्याला माहित आहे. त्यामुळे निश्चितपणाने आम्ही कोणा धर्माचा अनादर करत नाही, पण याचा अर्थ असा नाही आहे की कोणी आमच्यावर चालून जावं आणि या गोष्टी कराव्या. त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की आपल्यातलाच भाऊ म्हणून मी आपल्याच आशीर्वादानं मंत्री झालोय, म्हणून तर 4 महिन्यापूर्वी आम्ही गाडी बदलवली. इस मार्ग की लाइनें सभी व्यस्त है, कृपया थोड़ी देर के बाद डायल करें, सीधा गुवाहाटी. आता आमच्यावर लय टीका झाली, पण हे आमचं मूळ बाळासाहेबांचं बाहेर जात होतं ते आम्ही सुटू नये म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आज आहे. त्यामुळे आमच्यावर किती टीका टिकमी झाली, पण आता आम्हाला लय ट्रोल केलं गेलं, पण आम्ही जे बदलवला मार्ग सत्तेकरता नाही बदलवला, सत्तेसाठी 1760 आमच्यासाठी एकच हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यामुळे आम्ही हा मार्ग बदलला. आणि त्या मार्गामध्ये नसतो आणि 3 जणांचं जर सरकार पुन्हा असतं तर या व्यासपीठावर मी येऊ शकलो नसतो, येण्याची इच्छा असली तरी. अरे बाजूला काँग्रेस होती, बाजूला राष्ट्र होती, आता इकडे भाजप आहे, सनातन आहे आणि आप सब आहे. आपण चिंता करण्याची गरज नाहीये, ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता आमचे एकनाथ शिंदे साहेब तिकडे बसलेले आहेत, आमच्यावर बऱ्याच टीका करतायत, राऊत पासून सगळे टीका करतायत, काय काय आमच्या राजांच्या बाबतीमध्ये बोलतायत त्याच्यात मी खोलावर जाणार नाही, पण संजय राऊतांना आमचं एवढंच आव्हान आहे, नुसतं एकनाथ शिंदेनी नुसतं असं दाढीवर हात दिला असताना तर खासदार नाही झाला असता, आडवा पडला असता, आडवा 41 मतं पडले ना ते असे केल्यामुळे पडले, नाही तर ते आडवं झालं असतं.